ऐतिहासिक स्थळ विजयदुर्गाची सहल. वर्णनात्मक निबंध: एका ऐतिहासिक स्थळाला भेट किंवा विजयदुर्गची सहल. नाताळच्या सुट्टीत सहलीला जायचे हा आमच्या घरातील अलिखित नियम आहे. एका मताने विजयदुर्गची सहल करण्याचे ठरवले, कारण 28 डिसेंबरला विजयदुर्ग आपला 800वा वाढदिवस साजरा करीत होता. सहल म्हणजे आनंदाचा पूर, आणि आता तर जायचे होते एका प्राचीन दुर्गावर, त्यामुळे आमच्या आनंदाला महापूर आला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर खारेपाटण ओलांडले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे हे गाव आपले स्वागत करते. आम्ही आमच्या गाडीने गेलो, पण पुढचा वाघोटणखाली तो प्रवास मात्र आम्हाला नावेतून करावा लागला, कारण हे खाडे समुद्राला जिथे मिळते तेथे विजयदुर्ग दिमाखात उभा आहे. दुर्गाच्या परिसरात आम्हाला एक वृद्ध भेटले. त्यांनी आम्हाला दुर्गाची संपूर्ण हकीकत सांगितली. 800 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला होता. नंतर वेळोवेळी या दुर्गाची सत्ता बदलत गेली. 1853मध्ये छत्रपतींनी या किल्ल्यावर आपल्या आरमाराची मुहूर्तवेळ रोवली. हे सारे ऐकून आम्ही मुहुरून गेलो. पु ल देशपांडे यांनी लिहिलेले कान्होजी आंग्रे हे पुस्तक मी वाचले होते. तो सारा इतिहास माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. या दुर्गावर अनेक आक्रमणे केली गेली, पण कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा मर्द मराठ्याच्या साह्याने हा किल्ला अजिंक्य ठेवला. हे आठवून मी त्यांना मनोमन मानाचा मुजरा केला. विजयदुर्ग हा सागरी किल्ल्यातील वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. या दुर्गाला 20 बुरुज तर पश्चिमेला ते थेट समुद्रात उतरलेले आहे, आणि उरलेल्या तिन्ही बाजूंना तटबंदी आहे. या दुर्गाला 800 वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा तेथे 5-6 दिवस चालू होता. विविध कार्यक्रमाच्या धामधुमीत आम्ही सहभागी झालो व तृप्त मनाने घरी परतलो. अशा प्रकारे विजयदुर्गची सहल ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सहल आहे. थँक्यू.